साहेब तुम्ही योगेंद्र दादांना काय कानमंत्र द्याल राजकारणात यशस्वी होण्यासाठी? मी सत्ता आता सहज अर्थच होतो की सत्तावन्न वर्षाच्या पूर्वी मी वाराणसीच्या तहसील ऑफिसमध्ये स्वतःचा फॉर्म भरायला आलो होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून दिलेलं आहे. 57 वर्ष एखाद्या व्यक्तीला सतत लोकप्रतिनिधी बनण्याची संधी लोकांनी दिली आणि त्याचं महत्वाचं कारण जनतेची बांधिलकी. नव्या फेरीच्या सगळ्याच आमच्या उमेदवारांना माझा सल्ला एकच आहे की जनतेशी बांधिलकी ठेवा, विनम्रता ठेवा, लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी जनतेने संधी दिल्याच्या नंतर ती विनम्रतेनं स्वीकारून त्याच्यासाठी सातत्यानं जागृत करा, एवढाच माझा सल्ला त्यांना राहील.